कुंडलमध्ये कृषी राज्यमंत्री सदाबाऊ खोत यांनी फेरफटका मारला कुंडलच्या सहकारी साखर कारखानाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि तोडणी वाहतूक कंत्राटदारांना एकशे एक, एक ट्रॅक्टरचे वितरण केले साखर कारखान्याच्या या भव्य ट्रॅक्टर वितरण सोहळ्यात प्रमुख उपस्थिती असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्रॅक्टर चालवला कारखाना परिसरात ट्रॅक्टर चालवून ट्रॅक्टर चालवण्याचा त्यांनी आनंद घेतला तर यावेळी ट्रॅक्टर जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह हो देशमुख यांचीही हजेरी होती चोवीस ऑक्टोबरला शेतकरी कष्टकरी परिषद मी कडोली वारणा या ठिकाणी घेणार आहे या वर्षी एफ आर पी दहा टक्के रिक्वारीला साडे रुपये झालेली आहे बारा टक्के रिकवरीला तेत्तीसशे रुपये झालेले आहे तेरा टक्के रिकवरीला पस्तीसशे पंच्याहत्तर झालेली आहे तुडणे वाहतूक खर्च सर्वसाधारणपणे साडेपाचशे रुपये धरला जातो आणि काही कारखान्यांचा पहिला हप्ता अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार या रेंजमध्ये बसणार आहे आणि मला वाटतं की आंदोलनचा आता हंगाम राहिला नाही आता शेतकऱ्यांना न्याय देण्याचा हंगाम सुरू झालेला आहे आणि केंद्र सरकारनं कारखानदारीलाही आ, संजीवनी दिलेली आहे पॅकेजच्या माध्यमातून अजून राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय पावलं निश्चितपणानं शेतकरी आणि कारखानदारी टिकावी हे डोळ्यासमोर ठेवून घेणार आहे त्यामुळं मला वाटतं की या वर्षीचा जो साखर हंगाम आहे तो शेतकऱ्याला आणि कारखानदारीला गोड जाईल असं अशा, अशा बाळाग